नांदेड महापालिका, जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड अशा सर्वांतर्फेच एक दिवाळी पहाट दरवर्षी होत असते आणि ह्यावर्षी सांज दिवाळी अशी त्यांनी केली होती. या सांज दिवाळीला संपूर्ण शहर नटलेलं वाटत होतं. त्याचे काही फोटोग्राफ्स बाप्पूने मला पाठवले होते. त्याला मला अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं होतं. गझलकार अन्यमध्ये पुण्याचे आपले डॉक्टर अविनाश सांगोलेकर होते. बापू दासरी यांनी चांगलं सूत्रसंचालन केलं आणि अशी गझलांची मैफल, अतिशय सुंदर अशी मैफल झाली. नांदेडला गोदावरी काठी बंदा घाट म्हणून आहे. या घाटावरच हा सांस्कृतिक कार्यक्रम होतो आणि अतिशय छान संयोजन त्याचं केलं जातं. यावेळी बापू दासरीसारखा कल्पक गझलकार सूत्रसंचालना असल्यामुळे त्याने नागरी समितीला सांगून एक अतिशय मोठी अशी मेणबत्ती, पण क्षमा ज्याला म्हणावी अशी आणली होती. या समारंभास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. त्यांनी माझा सत्कार केला, अविनाथचा सत्कार, तसंच बापू दासरी या सगळ्या गझलकारांचा सत्कारही करण्यात आला. त्यानंतर अशोक चव्हाण हे मुशायऱ्याबद्दल काय म्हणले ते आपणच ऐका. निफाडकरजी, डॉक्टर अविनाश सांगोलेकर, सौ प्रज्ञा कुलकर्णी, सौ रोहिणी पांडे आणि या सांस्कृतिक समितीचे आमचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, या ठिकाणी उपस्थित असलेले डी पी सावंत माजी पालकमंत्री, त्याचबरोबर आमचे सहकारी किशोर स्वामीजी, संगेवारजी, वसंत मैयाजी, सर्व डोईफोडेजी, सर्व प्रमुख या ठिकाणी या आयोजनामध्ये सहभागी झालेले सर्व आमचे या ठिकाणची प्रतिष्ठित मंडळी आणि खऱ्या अर्थाने नांदेडवासियांची ही मेजवानी मी त्याला म्हणेन. आपण सर्वजण या ठिकाणी येऊन या गझलकारांचा उत्साह वाढवल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपलं स्वागत करतो. या ठिकाणी गझल तशी सर्वांचीच उत्कृष्ट होती, पण मनाला जी भावणारी आहे ती मला न कळले तुला न कळले हा म्हणजे अतिशय सुरेख आणि हलकी फुलकी गझल ही या ठिकाणी ऐकण्याचा योग आला. आज पावसामुळे थोडस पाणी जास्त नदीला असल्यामुळे हे व्यासपीठ थोडंसं पुढे घ्यावं लागलं, नाहीतर आपण नेहमीप्रमाणे व्यासपीठ खाली असतं आणि अनेक लोकांना ह्याच्यामध्ये यायला संधी मिळते आणि अधिक लोकांना पाहायलाही संधी मिळते. परंतु ठीक आहे, आज मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे की ज्या गोष्टीची निर्मिती 2008-09 साली नांदेडमध्ये या सर्व घाटाचं जे काही काम झालं त्याचा अतिशय चांगला उपयोग कुठे होत असेल या कार्यक्रमाला होतो आहे आणि त्याच्यामध्ये नांदेडवासियांसाठी आगळीवेगळी भेट हीच म्हणावी लागेल की हे हा घाट झाला, काम चांगलं झालं आणि आज एक वेगळं व्यासपीठ जे खुलं व्यासपीठ आहे या व्यासपीठावर सर्व गझलकारांना या ठिकाणी किंवा अन्य कलाकार जे काही आपण या गेल्या 2-3 दिवसामध्ये किंवा पुढे पाहणार आहोत, ऐकणार आहोत, एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालं हे मला निश्चित त्याचं समाधान आहे. कार्यक्रमानंतर गुरुद्वाराजवळील एका धाब्यावर आम्ही छान जेवायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नांदेडचे काजी साहेब मला भेटायला आले होते. हे काजी साहेब राष्ट्रवादीचं कार्य करत असले तरी अतिशय चांगले वाचक आहेत आणि पुण्यनगरीत माझं रोजचं लिखाण ते वाचत असतात, त्यामुळे ते आवर्जून भेटायला आले होते. सकाळचा नाश्ता नेहमीप्रमाणे बापू दासरी यांच्या घरी झाला. तिथे पाचंगे हे अतिशय रसिक असे अधिकारी खास आले होते आणि गप्पांची एक मैफलही छान झाली. हा नांदेडचा पहिला असा माझा दौरा होता की जेव्हा नयन बाराहते नव्हते. नयन बाराहते हे माझ्या सर्व पुस्तकांचे चित्रकार, मुखपृष्ठकार म्हणूनच नाही तर अतिशय सज्जन माणूस आणि चांगले मित्र, त्यांची उणीव मात्र ठिकठिकाणी जाणवली. नांदेडवरून येताना पाथरीला थांबणं क्रमप्राप्त होतं.
साईबाबांचं ते जन्मस्थान आणि तिथं आम्ही भेट दिली. मी जवळजवळ तिसऱ्या चौथ्यांदा तिथं गेलेलो आहे. अविनाशलाही ते पाहायचं होतं म्हणून तिथं खास आवर्जून आम्ही घेऊन गेलो. हे आता आणखीन सुधारलेलं आहे. पाथरीला माझे एक चाहते केंजळे हेही आवर्जून मंदिरात भेटायला आले होते. त्यामुळे आणि त्याच्या सहवासात मित्रांच्या मैफलीत आणि चाहत्यांच्या गराड्यात हा दौरा अतिशय सुंदर संपन्न झाला.